अजित पवारांची थोड्याच वेळात रोखठोक मुलाखत. अजितदारांच्या ANIच्या मुलाखतीचा ट्रेलर लॉन्च. पवारांसोबत जाणार का या प्रश्नाला अजित पवारांची नो कमेंट. कार्यकर्त्यांची मागणी असेल तर जयला संधी देऊ. बारामती विधानसभेबाबत अजित पवारांचं मोठं विधान. बारामतीतून उमेदवारीचे अजित पवारांनी दिले संकेत. अजित पवारांनी बारामतीमधूनच लढावं. दादांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी निवडणुका लढणार. संसदीय मंडळात निर्णय घेऊ. सुनील तटकरेंचं विधान. भोऱ्याचं आणखी एक भाषण तुफान व्हायरल. लाडके लेकरू योजना जाहीर करून पगार सुरू करा. कार्तिक वजीरची सरकारकडे मागणी. उद्धव ठाकरे मवियाच्या प्रचाराचे प्रमुख नेते. ठाकरेंच्या नेतृत्वात राज्यात विधानसभेचा प्रचार होणार. लोकशाहीला सूत्रांची माहिती. देशात धर्मनिरपेक्ष नागरी कायदा असावा. नागरी कायद्यावर देशभरात चर्चा व्हावी. नागरी कायद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. मोदी अल्पमतातले पंतप्रधान. त्यांनी बहुमत गमावलंय. मोदींच्या राज्यात चर्चेला वाव आहे का. मोदींच्या नागरी कायद्याच्या वक्तव्यावरून राऊतांचा टोला. राजकारणातली घराणेशाही संपली पाहिजे. विकृत मानसिकतेच्या लोकांपासून देशाला वाचवलं पाहिजे. मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल. बांगलादेशातील हिंदूंना त्रास होणार नाही याची जबाबदारी आपली. तिथल्या हिंदूंचं संरक्षण करा. मोहन भागवत यांचं देशवासियांना आवाहन. महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत. मंत्रिमंडळ बैठकीत अजित पवार. मुख्यमंत्र्यांमध्ये वाद झाल्याच्या चर्चावर स्पष्टीकरण. नवा मलिक अजित पवारांसोबतच. नवा मलिकांच्या ट्विटवर राष्ट्रवादी काँग्रेसचं चिन्ह. आगामी विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षातूनच लढणार. शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याच्या चर्चेवर अंतापूरकरांचं स्पष्टीकरण. आमदार सुनील शिंदेंनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावलं. वरळीतील पाण्याच्या समस्येवरून सुनील शिंदेंचा अधिकाऱ्यांना दम. भाजपचा धाराशिव विधानसभा मतदारसंघावर दावा. महायुतीत धाराशिवच्या जागेवर वाद होण्याची शक्यता. बीडमध्ये पालकमंत्री धनंजय मुंडेंना दाखवले काळे झेंडे. माजी सैनिक प्रकाश वाघमार यांनी दाखवले धनंजय मुंडेंना काळे झेंडे. निवेदन दिल्यानंतरही काम होत नसल्याचा प्रकाश वाघमार यांचा. सरकारच्या योजना बघून विरोधकांच्या पोटात गोळा. महायुती उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकणार. आमदार गिरीश महाजन यांना विजयाचा विश्वास. लाडकी बहीण केव्हा सावत्र होईल सांगता येणार नाही. लाडकी बहीणवर प्रणिती शिंदेंची सरकारवर टीका. नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते क्रीडा संकुलाचं उद्घाटन. उद्घाटनानंतर फडणवीसांनी विविध खेळ खेळल्याचं लुटला आनंद. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंब्रात टिपू सुलतानचे बॅनर. तिरंगा रॅलीमध्ये झळकले टिपू सुलतानचे बॅनर. वैद्यकीय क्षेत्रात 5 वर्षात 75,000 जागा निर्माण करणार. पंतप्रधान मोदींची घोषणा. बँकिंग मजबूत झाल्यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही मजबूत. भारत लवकरच तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार. पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास. आज महिला स्वावलंबी होत आहेत ही सामाजिक बदलाची गॅरंटी. 1 कोटी महिला लखपती दीदी झाल्या. पंतप्रधान मोदींचं प्रतिपादन. स्वातंत्र्यदिनी SBIचा कोट्यावधी ग्राहकांना झटका. SBIकडून व्याजदरात 0.10% वाढ. दर वाढवल्यानं कोट्यावधी ग्राहकांची मोठी अडचण. शिर्डीच्या पूर्ण तांबांमध्ये रेल्वे गाड्यांच्या थांबांसाठी नागरिक आक्रमक. ग्रामस्थांकडून विविध मागण्यांसाठी रेल्वे रोको. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.